नमस्कार गाववाल्यांनो, श्री देव रामेश्वर कांदळगाव। आज जत्रोत्सव आहे, तर या जत्रोत्सवासंबंधी जी सर्व इत्यंभूत माहिती आहे ते इथे देवस्थानचे मानकरी गावकर, त्याच्यानंतर देवस्थान कमिटीचे सदस्य आहे, ते आपल्याला जी काय त्यांच्याकडे माहिती उपलब्ध आहे ती सर्व माहिती ते देतील। रामेश्वर देवस्थान हे फार प्राचीन देवस्थान आहे। इथे सुरुवातीला कांदळवन होतं, देवराई होती, त्याच्यात शिवपिंडी इथे सापडली आणि शिवपिंडीची पूजा अर्चा इथे व्हायला लागली। त्याच्यानंतर शिवाजी महाराज ज्यावेळी कोकणात आले तेव्हा त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। जीर्णोद्धार केला शिवाजी महाराजांनी, जीर्णोद्धार केला म्हणजे 16व्या शतकात मूर्ती बांधली, त्याच्यावर छप्पर केलं आणि समोर एक त्याची आठवण म्हणून वटवृक्षाचं झाड लावलं। बरोबर, दिमागात उभं आहे, अजूनही उभं आहे, 350 वर्ष झाल्यानंतर ते उभं आहे। बरोबर, त्याचप्रमाणे आमच्या गावात आता हे वार्षिक आमचे उत्सव होतात, ते सुरुवातीपासून श्रावण महिन्यापासून सुरुवात होते। श्रावण महिन्यात सोमवारी धनुर्विद्या होतो पहिले आणि शेवटच्या सोमवारी सत्यनारायणची पूजा होते। त्यानंतर दसरा उत्सव होतो, दसरा उत्सव आमच्याजवळ 5 दिवस चालतो। त्याच्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस चालू असतो इथे। बरोबर, त्याच्यानंतर इथे आमची वार्षिक जत्रा जत्रोत्सव जो आहे दहिकाला, तो दहिकाला होतो। दहिकाल्यानंतर आमच्या आता आम्ही नवीन मंदिर बांधल्यानंतर त्याचं कळसाचं वर्धापन करतो। बरोबर, आणि रामनवमी उत्सव शेवटचा आमच्याकडे गुढीपाडवा ते रामनवमी 9 दिवस उत्सव चालतो। आता या तुमच्या माहितीनुसार मला समजलं की जवळजवळ 350 वर्षाचा इतिहास आहे, म्हणजे हे मंदिर शिवकालीन आहे, तर याच्या पूर्वी पण ती पिंडी अस्तित्वात होती, म्हणजे साधारण म्हणजे किती त्याचा केव्हा उगम झाला कोणाला काय माहिती उपलब्ध नाही, म्हणजे हे खूप पुरातन मंदिर म्हणायला हरकत नाही, आपल्या मालवण तालुक्यातील सर्वात ऐतिहासिक आणि पुरातन देवस्थान आहे। तर त्याच्यानंतर त्रैवार्षिक काहीतरी आपला एक फेरी असते किल्ला भेट, शिवाजी महाराज ज्यावेळी आले त्यावेळेस त्यांचा किल्ला बांधण्याचा जो माणूस होता त्या किल्ल्याचा दगड राहत नव्हता, म्हणून शिवाजी महाराजांना दृष्टांत झाला की दक्षिणेला शिवपिंडी म्हणजे आहे, त्याच्यावर अशीच आहे देवराई, त्याच्यावर छप्परगड। बरोबर, त्यानंतर शिवाजी महाराज इथे सोडत सोडत आपल्या कारागिरांसहित आले आणि त्यांनी त्याच्यावर बरोबर जीर्णोद्धार केला। त्यांनी म्हणजे ती जी परंपरा आहे ती अजून देवस्थानने चालू ठेवलेली आहे, मध्यंतर काही कारणामुळे ते खंड पडला होता, आता व्यवस्थितरित्या चालू आहे। मालवणचे सर्व आपल्या मालवण तालुक्यातील जे आहेत नागरिक ते, त्याच्यानंतर मालवण व्यापारी संघ हा आपल्याला खूप मदत करतो, ते आम्ही बघितलं आहे तिथे। तर त्याच्यानंतर दर सोमवारी इथे समजा काहीतरी नागरिकांचे वगैरे प्रश्न असतात ते इथे सोडवले जातात, सोमवार आणि गुरुवार। ते साधारणपणे त्याचा टायमिंग किती असतो? दुपारी 3:30 साडेतीन नंतर असतो। चालेल, ठीक आहे, खूप अगदी मोलाची माहिती तुम्ही दिलेली आहे, खूप खूप आभारी आहोत आम्ही तुमचे, धन्यवाद। नमस्कार गाववाल्यांनो,
माझ्या बरोबर आता जत्रे गेलेले होते माझे मित्र अबू नेरकर आणि प्रमोद चांदोसकर देवगडवरून आले. तर आपल्या मागे बघा दिसतोय, हे बघा वटवृक्ष दिसतोय आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय. तर हा जो वटवृक्ष आहे तो शिवकाले असे म्हणतात की शिवा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी तो लावलेला आहे. अबू तुला काय माहिती आहे त्याच्याबद्दल? मंदिरचा पाया व्यवस्थित होत नव्हता, त्यावर त्यांना दृष्टांत झाला आहे. बरोबर. तिने तिथे पहिला हे लावला असं म्हणतात, जीर्णोद्धार केला मंदिराचा, माहिती त्यांनी सांगितली मला ट्रस्टीनी. तर तू दरवर्षी येतो, तुझी श्रद्धा आहे देवावर? सोमवारचा वगैरे श्रावण सोमवारी वगैरे येतो? दर सोमवारी. बरोबर. आपले देवस्थान खूप जुने आहे, जागृत देवस्थान आहे. आपल्या आडी अडचणी जे असतात ते देव सोडवतो, त्याच्यामुळे आपली श्रद्धा आहे. बरोबर. दरवर्षी तू या, पुढच्या वर्षी पण येणार आहे. दरवर्षी आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत येणार. बरं. जिवंत जोपर्यंत श्वासात श्वास असेल तोपर्यंत तुम्ही येणार. तुम्ही काय म्हणता? आम्ही दरवर्षी येतो. बरं. म्हणजे साधारण 60 किलोमीटर प्रवास. बरोबर.